श्री गुरुभ्यो नमः परम गुरुभ्यो नमः श्री श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य गुरुभ्यो नमः हरि ओम। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च अस्त्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नारायणं सुरगुरुं जगदैकनाथं भक्तः प्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाध्यमीशं वंदे भवज्ञमवरासुरसिद्धवंद्यं। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयोन्नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःखसत्कारणाय विदधाय नमो नमस्ते। अशेषवाग्जाड्यमलापहन्त्री नवं नवं स्पष्टसुवाक्प्रदायिनी ममेह जिह्वाग्रसुरङ्गनर्तके भवः प्रसन्ना वदने च मे श्री। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णः प्रज्ञतृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमनोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजेतापत्रयापहम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। साधिताखिलसत्तत्वं बाधिताखिलदुर्मतं बोधिताखिलसन्मार्गं माधवाख्ययतिं भजे। विदोषभाश्चिन्तितसन्मनोरथः प्रदस्सुधीमण्डलमण्डलायितः सदा मम अज्ञानतमो विनाशकः श्रुतीशचिन्तामणिरस्तु बोधितः। सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधारतान् सत्यप्रमोदसञ्जातं विद्वत्कुमुदमन्दं हितोपदेशकर्तारं सत्यात्मानं यतिं भजे। श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम्। परम पवित्र अशा या चातुर्मास्याच्या संदर्भामध्ये सर्व भगवद्भक्तांना परमपूज्य स्वामीजींच्या आज्ञेनुसार सर्व ज्ञानीवरेण्यांना पंडित वरेण्यांना स्वामीजींनी महाभारत तात्पर्य निर्णय प्रयोजन प्रवचनाचा एक ज्ञानयज्ञ आरंभ केलेले आहेत। सर्व भगवद्भक्तांना श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्यांचे जे निर्णय सांगून दिलेले आहेत ते सर्व तुम्हास या ज्ञानयज्ञामध्ये सर्वांना ते समजून घेण्याची एक संधी मिळालेली आहे। त्याचप्रकारे या ज्ञानसत्रामध्ये मला दिलेला विषय महाभारत तात्पर्य निर्णयमधील चौथा अध्याय हे अध्याय कशासाठी आरंभ केलेला आहे ते आधी आपण समजून घेऊया। काय म्हणजे यामध्ये विशेष करून रामदेवाचे
वर्णन आणि अवतार सांगितलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रभु श्री रामचंद्रांनी भगवत भक्तांना अनुग्रह केले आहेत। ते काय म्हणजे आपण समजून घेऊया या चौथ्या अध्यायामध्ये। प्रभु श्री रामचंद्रांनी अवतार घेऊन मागील अध्यायामध्ये अवतार तुम्ही समजून घेतलेला आहे। आता पुढे प्रभु श्री रामचंद्रांच्या अवताराबद्दल वर्णन सांगतात आणि प्रभु श्री रामचंद्रांनी जे विश्वामित्र ऋषी होते त्या ऋषींना प्रतिनित्य यज्ञ करीत असताना अनेक त्रास व्हायचे, विघ्न यायचे, त्यांना ते विघ्न न येण्यासारखे प्रभु श्री रामचंद्रांनी त्यांना अनुग्रह केलेले आहेत। आणि अहल्या, त्या अहल्येचाही येथे उद्धार करीत आहेत प्रभु श्री रामचंद्र। आणि सीताचे स्वयंवर आणि शिवाने म्हणजे रुद्रदेवांनी दिलेला धनुष, पिनाकी नावाचा जे धनुष आहे त्या धनुषबद्दलही आपल्याला इथे सांगून देत आहेत। आणि नंतर परशुराम यांचा समागम या अध्यायामध्ये आपणास श्रीमद आनंद तीर्थ भगवत पादाचार्यांनी क्रमाने सांगून दिलेले आहे। त्याआधी आपण एक समजून घेऊयात काय म्हणजे केव्हाही भगवंताचे ध्यान, प्रवचन, नामस्मरण का करावे हे आधी समजून घेऊयात। आपण आपला देह स्वच्छ राहावे म्हणून भारी साबण इत्यादी वापरून आपला देह स्वच्छ ठेवतो, परंतु आपल्या देहामध्ये असणारा जे अंधकार आहे, अज्ञान आहे, ते नाश व्हावे म्हणजे भगवत कथा आणि भगवंताचे नामस्मरण हे करण्यानेच आपल्या देहामध्ये जे काही अज्ञान आहे, दुष्ट गुण आहेत, ते सर्व काही ह्या भगवंताच्या महात्म्याच्या श्रवण करण्याने ते सर्व काही नाश होते। त्यामुळे आपण भगवंताचे नामस्मरण आणि कथाश्रवण हे अवश्य करावे असे सांगून दिलेले आहे। अशाच प्रकारे या अध्यायाचा पहिला श्लोक सांगतात, ते काय म्हणजे अथाभ्यवर्धंश्चतुराः कुमाराः नृपस्य गेहि पुरुषोत्तमाद्याः नित्यप्रवृद्धस्य च तस्य वृद्धिः अपेक्षलोकस्य हि मन्ददृष्टिम्। म्हणजे या जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात, एक सर्व काही समजलेले लोक असतात आणि एक सर्व काही समजून मीच देव आहे असे समजणारे काही लोक असतात। त्यांच्यासाठी हे श्लोक अति उत्तम उदाहरण देऊन सांगितलेले आहे। ते काय म्हणजे प्रभु श्री रामचंद्राचा अवतार झालेला आहे। अवतार झाल्यानंतर कालक्रमाने त्यांची वृद्धी होत आहे, म्हणजे बालपण संपून प्रभु श्री रामचंद्र हे मोठे होत आहेत त्या राजाच्या घरामध्ये, म्हणजे रामचंद्राचे वडील जे दशरथ राजा आहे त्या राजाच्या घरामध्ये कालक्रमाने रामदेव त्यांच्या घरामध्ये मोठे होत आहेत। त्या दशरथांना चार पुत्र होते, कालक्रमाने त्या त्या पत्नीमध्ये जन्मलेले चार पुत्र, त्यांचे नाव असे आहे की राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न। क्रम म्हणजे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे क्रमाने। या चारही पुत्र त्या दशरथ राजाच्या राजवाड्यामध्ये जन्म घेऊन कालक्रमाने वृद्धी होत आहे असे श्रीमद आचार्यांनी तात्पर्य निर्णयमध्ये सांगून दिलेले आहे। परंतु आपणास काय संदेह, म्हणजे
प्रभु श्री रामचंद्रांचा ही जन्म आहे आणि वृद्धिरास सुख दुःख हे सर्व आहे का असे प्रश्न आपल्याला येतो, परंतु तसे काहीही नाही। त्यामुळे सांगून दिले आहेत अपेक्ष लोकस्य ही मंद दृष्टिम, म्हणजे जे भगवंतामध्ये भक्तीने भगवंताला सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ सर्व नियामक जे लोक असतात त्यांना या श्लोकाचा अभिप्राय समजतो, परंतु जे अग्नि लोक आहेत ज्यांना परिपूर्ण भगवंताबद्दल ज्ञान नाही त्यांना मात्र हे समजणे शक्य नाही। म्हणजे भगवंतास जन्म नाही, वृद्धी नाही, हे काहीही नाही, कारण भगवंत हे सर्वत्र सर्वव्याप्त असे आहे, त्यामुळे भगवंतास वृद्धी होत आहे असे येथे समजू नये म्हणून पण सांगून देत आहे। अशाच प्रकारे प्रभू श्री रामचंद्र त्या राजवाड्यामध्ये लोकदृष्टीने सांगत आहेत, राजवाड्यामध्ये मोठे झाले आणि कालक्रमाने प्रभू श्री रामचंद्र अयोध्येमध्ये संचारास आरंभ करीत आहेत। संचार करीत असताना त्याआधी दशरथ महाराजाला विश्वामित्र ऋषी प्रार्थना केली, ती काय प्रार्थना म्हणजे आमच्या यज्ञाचे रक्षण करण्यास आम्हाला तुम्ही मदत करावी, आमच्यावर एक कृपा करावी अशी प्रार्थना केले होते कोण विश्वामित्र ऋषी। त्याच प्रार्थनेला होकार देऊन दशरथ महाराजा त्यांचा पुत्र राम आणि लक्ष्मण या दोघांना पाठवून देत आहेत त्या विश्वामित्र ऋषींच्या आश्रमाकडे। ते सांगतात काय म्हणजे श्री प्रभू श्री रामचंद्रांनी विश्वामित्र ऋषींच्या आश्रमाकडे संचार प्रारंभ केलेला आहे, त्या रामास काहीही होऊ नये म्हणून त्या रामासोबत लक्ष्मणालाही पाठवून देत आहे दशरथ महाराज। साक्षात रामचंद्र सर्वोत्तम, त्याला काहीही होणार नाही, तरीसुद्धा मनामध्ये लोकदृष्टीने एका मुलाला कोठेही वनामध्ये बाहेर कोठेही पाठवू नये त्या दृष्टीने दशरथ महाराजा प्रभू श्री रामचंद्रासोबत लक्ष्मणालाही पाठवून देत आहे त्या विश्वामित्रांच्या आश्रमाकडे। जात असताना आधी आपण विश्वामित्र कोण आहेत ते समजून घेऊया। ते सांगतात काय म्हणजे ततस्सुवंशे शिशिन सुसूत प्रसूत गाधीति शक्रस्तनुजोस्य चासीत् वरेण विप्रह तु मवापयोसौ विश्वस्य मित्रं स इहा जगाम, म्हणून सांगितलं आहे श्रीमद आचार्यांनी। त्याचा अर्थ असे आहे की सुवंश उत्तम अशा वंशामध्ये जे चंद्रवंश आहे त्या वंशामध्ये इंद्र जे देवेंद्र आहे तो इथे गाधी या नावाने राजा होऊन जन्म घेतलेला आहे। जन्म घेऊन त्याला ब्रह्मदेवाचा एक वर होता, ते काय म्हणजे तो ब्राह्मण होऊन जन्म म्हणून, त्याचप्रकारे त्याला ब्राह्मण जन्म आलेला आहे। त्याला विश्वामित्र असे नावाचा एक मुलगाही झालेला आहे त्या गाधी नावाला च्या माणसाला, म्हणजे इंद्र जे आहे त्याला त्याला मुलगा झालेला आहे, त्या मुलाचे नाव त्याने विश्वामित्र असे ठेवले आहेत। ते विश्वामित्र ऋषी अयोध्येला संचार आरंभ केलेले आहेत। ते विश्वामित्र ऋषी कोठे राहत होते म्हणजे वामनरूपी जे भगवान आहे त्यांनी वास म्हणजे एक स्थान जे होतं त्या ठिकाणी सिद्धाश्रम म्हणून होते, त्या सिद्धाश्रमामध्ये विश्वामित्र ऋषी त्यांनी राहत होते। त्याच ठिकाणी प्रतिनित्य होम याग यज्ञ सगळं त्या ठिकाणीच त्यांनी करत होते। नंतर
विश्वामित्र ऋषी आमच्या यज्ञाची कोणीतरी रक्षणा करावी म्हणून दशरथ महाराजाला प्रार्थना केल्यानंतर दशरथ महाराज प्रभु श्री रामचंद्राला पाठवून देत आहे, त्यांच्यासोबत लक्ष्मणालाही पाठवून देत आहे। ते दोघेही कालक्रमाने त्या सिद्धाश्रमाकडे येत आहेत। आल्यानंतर ते विश्वामित्र ऋषी राम आणि लक्ष्मणांना पाहून साष्टांग नमस्कार करून त्यांना प्रार्थना करून घेत आहेत। आम्ही प्रतिनित्य यज्ञ करण्यास आम्हाला अनेक विघ्न येत आहेत, ते विघ्न नाहीसे करावे म्हणून प्रार्थना केल्यानंतर तेथे प्रभु श्री रामचंद्र स्वामी त्यांना अनुग्रह करण्यास तयार झाले आहेत। परंतु या यज्ञाला विघ्न आणून देणारे कोण होते ते आधी आपण समजून घेऊया। का त्यांनी विघ्न आणून देत होते ते आपण आधी समजून घ्यावे। त्याच्या आधी एक कथा काय म्हणजे, ब्रह्म आणि रुद्र या दोघांच्याही वराने आवध्य म्हणजे कोणालाही मला कोणत्याही व्यक्तीकडून मरण येऊ नये असे वर प्राप्त करून घेतले होते मारीच आणि सुबाहू या दोन राक्षसांनी। हे दोघेही राक्षस त्या विश्वामित्रांच्या यज्ञाला अनेक विघ्न आणून देणे, त्या होमाला शांत करणे, काही घाण आणून टाकणे असे फार काही त्या विश्वामित्र ऋषींना त्रास देत होते। असे असल्यामुळे ते सर्व काही वृत्तांत प्रभु श्री रामचंद्राला विश्वामित्र ऋषी सांगितले आहेत आणि सांगितल्यानंतर यांना राक्षस होण्यास शाप दिले होते मागे अगस्त्य ऋषींनी। या दोघांनाही राक्षस जन्म येऊ दे म्हणून शाप दिले होते, परंतु हे दोघेही ताटकी नावाच्या स्त्रीमध्ये यक्षस्त्रीमध्ये दोघांचाही जन्म झाले आहे। ते काय म्हणजे, सुंदर या राक्षसापासून ताटकी यक्षस्त्रीमध्ये दोघांचा जन्म झाला आहे, परंतु या ताटकीला संतान नव्हते त्यामुळे तिने तप करून ब्रह्माला तप केल्यानंतर एक वर मागत आहे। काय म्हणजे, संतान पाहिजे म्हणून मागत आहे। तेही संतान असे तसे नाही, 1000 हत्तीचे बळ असणारा एक पुत्र झाला तिला, म्हणजे ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने 1000 हत्तीचा बळ असणारा एक पुत्र झाला, तोच पुत्र मारीच। आणि असेच कालक्रमाने सुभाऊ ही ताटकीचा मुलगा, ते कालक्रमाने तिने वनात फिरत असताना तिला या अजून एक मुलाचा जन्मही तेथे होत आहे। असे दोन मुलं त्या ताटकीला आहेत, एक सुबाहू आणि मारीच। हे दोघं राक्षस का झाले म्हणजे त्या सांगतात, हे पुत्र जन्म झाल्यानंतर कालक्रमाने ही ताटकी आणि सुबाहू आणि मारीच हे वनामध्ये संचार करीत असताना त्या ताटकी नग्न अवस्थेमध्ये म्हणजे अंगावर काहीही वस्त्र नसना ते तिने संचार करीत होती, त्यामुळे तिला अगस्त्य ऋषी त्या वनात संचार करीत असताना त्या ताटकीला पाहिले, पाहून या नग्न अवस्थेमध्ये तू आहेस म्हणून तुला आणि तुझ्या मुलांना मी शाप देत आहे की तुम्ही दोघेही राक्षस होऊन जन्मावे, असे शाप अगस्त्य ऋषींनी त्या ताटकीला दिले आहेत। त्या शापानुसार हे दोघेही त्या वनामध्ये राक्षस होऊन फिरत आहेत। असेच कालक्रमाने जात जात या दोघांनाही म्हणजे जे सुभाहू आणि मारीचे आहेत ना, त्यांना एक आश्रम दिसला, तेच आश्रम जे गौतम ऋषींचा आश्रम होता। ते आश्रम पाहिले
आणि पाहिल्यानंतर तेथे ते दोघे जात आहेत विश्वामित्रांचा आश्रम, गौतम ऋषींचा नाही, विश्वामित्रांचा आश्रम दिसलेला आहे। त्या आश्रमामध्ये यज्ञ करीत असलेले विश्वामित्र ऋषी त्यांना अनेक विघ्न करून देत आहेत। त्या होमामध्ये काहीही घाण सामान टाकणे असे ते दोन्ही राक्षस करत होते। करत असताना हे विश्वामित्रांनी सर्व काही समजून प्रभू श्री रामचंद्राला प्रार्थना केल्या, असे सर्व काही माझ्यासोबत घडत आहे त्यामुळे मला तुम्ही अनुग्रह करावे म्हणून रामचंद्राला प्रार्थना केल्यानंतर तेथे प्रभू श्री रामचंद्राने त्या मरीची ऋषींना अनुग्रह करीत आहे। म्हणजे ते मरीची ऋषी आणि जे सुबाहू आहेत यांनी अवध्यत्वावर होतं, म्हणजे कोणानाही त्यांना मरण येत नव्हतं। जे श्रेष्ठ अशा प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांना संहार करीत आहेत। ते काय म्हणजे प्रभू श्री रामचंद्राने त्या रुद्राच्या वराने जे प्रबल असे अवध्यत्व होते सुबाहू आणि मारीचा यांना संहार करीत आहेत प्रभू श्री रामाने। शरेड मारीचा मथर्वणे क्षिपत वचो विरिंचस्य तुमान यानः अवध्यता ते नहि तस्य दत्ता जगान चान्यात रजनी चरानथ। म्हणजे त्या दोघांनाही अवध्यत्व वर होतं, म्हणजे कोणाकडूनही तुम्हाला संहार होणार नाही असे रुद्रदेवांनी त्यांना वर दिले होते। त्या वराप्रकार त्यांनी तेथे त्यांचे कृत्य करीत आहेत, परंतु प्रभू श्री रामचंद्रासमोर कोणाचाही काहीही चालत नाही। त्याप्रकारे त्या दोघांनाही, म्हणजे आधी त्या मारीची राक्षसाला प्रभू श्री रामचंद्रांनी बाण काढून मारून देत आहेत। एका बाणाने त्या मारीचा संहार केले आहेत प्रभू श्री रामचंद्रांनी, कारण त्या ऋषींना अनेक विघ्नानं देत आहेत, जे ज्ञानी लोकांना त्रास देतात। जे संत पुरुष ज्ञानी श्रेष्ठ जे असतात, जेथे ज्ञानकार्य चालतो त्या ठिकाणी जे त्रास करतात आणि त्यांना दुःख आणून देतात त्यांना भगवंत विशेष अनुग्रह करतो। आता या सुबाहूला आणि मारीची दोघांनाही प्रभू श्री रामचंद्राने आधी त्या मरीची ऋषीला मारीची राक्षसाला संहार केले आहे। एकाच बाणाने मारले, ते बाणाने मारल्यानंतर त्याच ठिकाणी तो पडलेला नाही, 100 योजना लांब जाऊन पडलेला आहे तो मारीची राक्षसा। आणि नंतर कालक्रमाने त्या सुबाहूला पण प्रभू श्री रामचंद्राने संहार केले आहेत। येथे त्या दोघांनाही संहार करून पुढे संचार आरंभ करीत आहेत प्रभू श्री रामचंद्र स्वामी। असेच संचार करीत असताना जात जात वाटेमध्ये एक दगड दिसत आहे। ते दगड काय म्हणजे त्या दगडाचं नाव आहे अहल्या। हे अहल्या येथे दगड का झाली त्याच्याबद्दल सांगतात। त्या अहल्याला गौतम ऋषींचा शाप होता। ते काय शाप म्हणजे मागे इंद्राने बलात्कार केले कोणावर, अहल्यावर, ते सांगतात बघा। आतो अहल्या पतिनाभिषिप्ताम प्रदर्शनाद्रिंद्र कुताचि विकृताम स्वदर्शनात् मानुषतामुपेताम सुयोजयामासस गौतमेन। म्हणजे गौतम ऋषींनी त्या अहल्येला शाप दिले होते, जे पंचकन्या स्मरे नित्यम, म्हणजे पंचकन्यामध्ये जे अहल्या नाव येतो, अहल्या द्रौपदी हे सर्व पंचकन्या आहेत। त्या पंचकन्यांना नित्य स्मरण करण्याने सर्व काही पाप नाश होतात, रोगही नाश होतात असे सांगितलेले आहे। त्या पंचकन्येमधील अहल्या हे एक गौतम ऋषींची पत्नी। या गौतम ऋषींच्या पत्नीला
शाप दिले आहेत गौतम ऋषींनी, ते शाप का दिले म्हणजे इंद्राला त्या अहल्यासोबत पाहिले, त्यांनी त्या गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये म्हणजे इंद्राला त्या अहल्यावर अहल्याचा स्वरूप आणि तिचा रूप बघून अत्यंत सुंदर असा रूप त्या अहल्याचा होता, ते रूप पाहून इंद्राला त्या अहल्यावर मोह आलेला आहे, मोहित झालेला आहे इंद्र। त्यामुळे गौतम ऋषी त्यांच्या आश्रमामधून त्यांनी बाहेर संचाराला गेले होते, त्याच वेळेस इंद्राने तेथे येऊन त्या अहल्यासोबत बलात्कार केल्यामुळे तेथे बलात्कार करून बाहेर आल्यानंतर त्या अहल्यासोबत इंद्राला पाहून गौतम ऋषी त्या इंद्राला आणि अहल्याला शाप देत आहेत। त्या अहल्याला शाप काय दिले म्हणजे तू दगड होऊन राहा असे शाप दिले आहेत गौतम ऋषींनी। त्या शापाने मुक्त करण्यास प्रभू श्री रामचंद्र अयोध्येमध्ये संचार करीत असताना मार्गामध्ये भेटलेला दगड, त्या दगडाला त्या शापातून मुक्त करून त्या अहल्येला शापाने मुक्त करून गौतम ऋषींसोबत त्या अहल्येला पाठवून देत आहेत प्रभू श्री रामचंद्र। हे झाल्यानंतर अहल्याचा उद्धार केल्यानंतर सीताचा स्वयंवर घोषणा होत आहे, ते काय म्हणजे येथे सांगून देत आहेत। तदा विदेहेन सुता स्वयंवर विघोषितो दिक्षु विदुक्षु सर्वशः निधार्य तद्गादि सुतानुयायी ययो विदेहाननुजानुयातः। म्हणजे विदेह राजा जे जनक महाराजा आहे, तो महाराजा त्याच्या मुलीचा लग्न करीत आहे, त्याची मुलगीच सीता। त्या सीताचा स्वयंवर निश्चय केलेला आहे, सर्व दिशेला सीताचा स्वयंवर आहे असे सर्व राजा महाराजांना सांगत आहे। सांगितल्यानंतर सर्व दिशेलाही सीताच्या स्वयंवराची घोषणा केली आहे, ते सर्वत्र ऐकून प्रभू श्री रामचंद्रालाही हे वार्ता समजली। समजल्यानंतर प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण हे दोघेही त्या स्वयंवराकडे संचार आरंभ करीत आहेत। करीत असताना त्यांच्यासोबत विश्वामित्र ऋषींनाही घेऊन जात आहेत। विदेह नगराला संचार आरंभ केले आहेत प्रभू श्री रामचंद्रांनी। निघत असताना त्याच वेळेस अहल्याचाही उद्धार केले आणि या सीताची स्वयंवर जे आहे त्यास सर्वजण तयार होऊन जात आहेत। जात असताना तेथे त्या नगरीला पोहोचले आहेत, विदेहाला आलेले आहेत जनकराजाजवळ। आल्यानंतर त्या रामचंद्रांना आणि विश्वामित्र ऋषींनाही स्वागत करून पादपूजा इत्यादी सर्व करून त्यांना तिथे सत्कार केले आहे त्या जनकराजांनी। केल्यानंतर राज्यसभेमध्ये सर्वांनाही तेथे आमंत्रण दिले होते, जे कोणीही राजे आहेत, सीताचा स्वयंवर आहे, सीताचा विवाह होत आहे, ज्यांच्यामध्ये शक्ती सामर्थ्य आहे त्यांनी एक अट ठेवलेली आहे, ते अट संपून सीताचा विवाह करून घेऊन जाऊ शकतात असे सर्वांना सांगितल्यानंतर अनेक राज यक्ष हे सर्व त्या सभेमध्ये आले आहेत। त्याच सभेमध्ये बसलेले असताना या प्रभू श्री रामचंद्रांच्या से पुढील स्वयंवरामध्ये काय घडत आहे ते आपण पुढील भागामध्ये पाहूया। श्रीकृष्णार्पणमस्तू। हरये नमः।